नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. तब्बल 15 दिवसांनी हा विसर्ग थांबवण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा आता 90% आहे. यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये सरासरीच्या 105% पाऊस पडला आहे. नाशिकमधला हा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे. विशेष म्हणजे नाशिकमधल्या धरणांमधून मराठवाड्याला जास्तीचं पाणी सोडून देखील 81% पाणीसाठा शिल्लक आहे. एकदम कमी आहे. आता गंगापूर आता इथं तर 750 विसर्ग आहे फक्त. म्हणजे आपला जो होळकर ब्रिजवर आपण विसर्ग मोजतो, आज सकाळचा 750 क्युसेक्स आहे, जो की 82,000 क्युसेक्स होता. म्हणजे तिथून इतका खाली तो आला आहे. आणि नांदूर मधवेश्वरचा साधारणपणे 40,000 वरती आता आले.